नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ARTO या एक्झामसाठी तुम्ही फॉर्म भरत असाल तर ह्या एक्झामसाठी तुम्ही ॲपियर आहात की नाही त्यामधला एक निकष हा आहे की शारीरिक पात्रता काय असणार तुमची. शारीरिक पात्रतेबाबत काही मुलांचे कॉल आहे तर या एक्झामसाठी तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर MPSCच्या नोटिफिकेशननुसार त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यात असं सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे तुमची छाती आणि तुमचा डोळ्याचा जो चष्मा असेल किंवा विदाऊट चष्मा तुमचं डोळ्याचे निकष काय असावे लागतील त्याबद्दल थोडक्यात माहिती त्यांनी दिलेली आहे. थोडक्यात बघूया. पहिलं काय की तुमची उंची, पुरुष उमेदवार म्हणून तुम्ही जर फॉर्म भरणार असाल ARTO ज्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट ब ची पोस्ट आहे. उंची तुमची 163 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. 163 पेक्षा जास्त असेल तर चालेल, पण 163 पेक्षा कमी असणार चालणार नाही पुरुषांसाठी. दुसरं काय सांगितलंय, छाती. पुरुषांसाठी छाती आहे न फुगवता 89 सेंटीमीटर आणि फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटर वाढलेली असावी. आता विद्यार्थी मित्रांनो, याबाबत बऱ्याच मुलांचे कॉल्स आहे, कारण तुम्ही जर बघितलं PSI किंवा DYSP यांच्यासाठी 79 आहे. यांच्यासाठी ही जी छाती आहे त्याचं मानक किती आहे, 79+5 आहे. मात्र इथे तुम्हाला ARTO साठी 89+5 दिलेलं आहे. याच्यासाठी आम्ही संबंधित MPSCकडे संबंधित अधिकाऱ्यांशी संबंधित ते टोल फ्री नंबरवर कॉल करून विचारला आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की जे आम्ही नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे तेच आहे. इव्हन दो त्यांचं स्कीम ऑफ एक्झाम म्हणून दुसरं एक परिपत्रक पण आलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा त्यांनी हेच टाकलेलं आहे. दुसरं काही ठिकाणी ARTO Class 1 पण म्हटलंय, Class 2 पण म्हटलंय. आता याबाबत थोडस संभ्रमावस्थेमध्ये आहो, पण सध्या तरी MPSCशी ज्या माध्यमातून आपण बोलू शकतो तो सगळा प्रकार आपण बोलून बघितला, पण त्यांचं म्हणणं असंच आहे की सध्या नोटिफिकेशनमध्ये जे दिलेलं आहे त्यानुसारच असेल. सो आत्ता तरी आपल्याला हेच आहे, हेच खरं आहे की तुम्हाला छाती 89+5 सेंटीमीटर तुमची फुगलेली असावी, असा रिटर्न स्वरूपात दिलेला आहे. सो हे तुमचं फायनल असणार आहे. दुसरं हे दोघं आहे पुरुषांच्या बाबतीत उंची आणि छाती आणि तिसरं आहे चष्मा. चष्म्याशिवाय किंवा चष्म्यासह चांगली दृष्टी आहे आणि रंग आंधळेपणा नाहीत, म्हणजे तुम्हाला रंग आंधळेपणा नसावा आणि तुम्हाला चष्म्यासह चष्मा जरी लागलेला असाल तरी चालेल किंवा चष्म्याविना जर असाल तरी चालेल, फक्त चांगलं दिसायला हवं, काम तुमचं तसं आहे. त्यामुळे आता चांगली दृष्टी म्हणजे त्यांनी काय म्हटलं बघा, चांगली दृष्टी याची डेफिनेशन खाली लगेच दिली चौथ्या मुद्द्यामध्ये. याचा अर्थ चष्म्याशिवाय प्रत्येक डोळ्याचा 6/24. आता ही जी भाषा ही मेडिकल भाषा आहे, तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेला तर ते तुम्हाला चांगलं समजून सांगतील. तुम्हाला तुमच्या डोळ्यांबाबत जर काही डाऊट वाटत असेल तर डेफिनेटली डॉक्टरांकडे जाऊन चेक करून घ्या आणि त्यांना हे नोटिफिकेशन पण दाखवा की प्रत्येक डोळ्याचा 6/24 सुधारल्यानंतर .+2.5 प्रत्येक डोळ्याचा 6/6 इशार चाचणीनुसार जी वर्णभेद ओळखते, इशार चाचणी काय करते, वर्णभेद ओळखते, ती चाचणी ती नेहमीच दृष्टी डोळ्याच्या बाहेरील संक्रमणाची कोणती स्पष्ट चिन्हे कोणताही सैलतेपणा नसावात. म्हणजे डोळ्यांच्या बाबतीत फक्त मेडिकल तुमचं चेक केलं जाणार आहे, बाकीच्या बाबतीत त्यांनी म्हटलं नाही. आणि अदरवाईज तुम्हाला माहिती आहे दिव्यांग व्यक्ती ह्या पदासाठी अलाउड नाही आहे, येते लक्षात. फक्त एक तुमचं मेडिकल चाचणी होता आणि काय होणार आहे तर ह्या गोष्टी होणार. काय, पहिले उंची, नंतर छाती, नंतर तुमचा डोळ्याचा क्रमांक, तुमची दृष्टी कशी आहे ते बघितलं जाणार आहे पुरुषांसाठी. आता महिला उमेदवार जर असाल तुम्ही तर त्यांच्यासाठी काय, पहिलं उंची 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी, जास्त असेल तर चालेल. जनरली PSI साठी 157 दिली, दोन्ही इथे कमी केली आहे, दोन्ही इथे कमी केली आहे, पहिला मुद्दा. दुसरा काय, तुम्हाला चष्म्यासह दिला, चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आणि रंग आंधळेपणा नसावा, म्हणजे सेम इकडे लागू केलेला आहे. चष्म्याच्या बाबतीत तुम्हाला सेम पॅटर्न लागू केलेला आहे, जो इथे आहे तोच इथे पण आहे. फक्त इथे तुम्हाला काय, उंची मात्र लागणार आहे. किती लागणार आहे, 155 सेंटीमीटर, म्हणजेच किती, 5 फूट 5 सेंटीमीटर. आणि इकडे पुरुषांसाठी किती लागणार आहे, 5 फूट 13 सेंटीमीटर ही उंची तुम्हाला लागणार आहे. अशी तुमची शारीरिक अर्हता ह्या पदासाठी असणं गरजेचं आहे. थोडंफार जरी कमी असेल तर चालणार नाही, ही मेडिकल चाचणी तुमची नंतर होणारच आहे, त्याच्यामध्ये हेच चेक केलेणार आहे, बाकी काही चेक केलं जाणार नाहीये. फिजिकली हँडिकॅप तुम्ही नसावं याची काळजी घ्या. आता एक बॅच आपण ह्या मुलांसाठी चालू केलेली आहे, 3,999 रुपयात 60% ऑफ देऊन पहिल्या येणाऱ्या 200 विद्यार्थ्यांसाठीची ही बॅच आहे. जवळपास 100+ विद्यार्थी इनरोल झालेले आहेत. सो ज्यांना अपेक्षित असली बॅच तुम्ही लवकर लवकर जॉईन करा. ही बॅच 4 तारखेपासून म्हणजेच 4 मार्चपासून ही बॅच चालू होते. बघा, 4 मार्चपासून ही बॅच चालू होते आहे आणि ही बॅच
लाइव कम रेकॉर्ड आहे बघा, लाइव तुम्ही बघू शकता प्लस रेकॉर्ड स्वरूपात पण तुम्ही बघू शकता, बरोबर? म्हणजे लाइव बघायला नाही भेटलं तर रेकॉर्ड मध्ये जाऊ शकता तुम्ही. आणि बॅच कोणती आहे? राजपत्रितची आहे, राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच एमपीएससी 2023 ची जी ऍड आली आहे त्या अनुषंगाने ही बॅच बनणार आहे. प्रिलिमची GS1 GS2 दोन्ही पेपरचा पूर्ण सिलेबस यामध्ये कव्हर केला जाणार आहे. आणि जे आपले इग्नाइटचे एमएससी विद्यार्थी आहेत त्यांना फक्त 1999 रुपयात ही बॅच मिळणार आहे. सो लवकरात लवकर जॉईन करू शकता. त्या फीचर्स काय काय बघा, सर्वोत्तम फॅकल्टी आहे, ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे, रिव्हिजन सेशन आहे, चालू घडामोडी सत्र आहे, काउन्सिलिंग प्लस डाऊट क्लिअरिंग सेशन पण असणार आहे. विशेष माहिती घ्यायची असेल तर हा एक नंबर आहे 88 25 61 17 ह्या नंबरला कॉल करून आपण पूर्ण माहिती नक्कीच घेऊ शकता. ओके, तुर्तास इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.